सर अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या वरती आता एक अशी माहिती आली की अजितदादांनी त्यांच्या आमदारांना जे तो भरमसाट निधी दिलेला आहे आणि त्यावरून तुम्ही ट्विट देखील केलं, काय होती प्रतिक्रिया? मी ट्विट असं केलेलं आहे की जे आमच्यातले 40 गद्दार गेले होते की अजितदादा निधी देत नाही, दुसऱ्यांनाच निधी देतात, अशा तक्रारी होत्या, म्हणून आम्ही शिवसेना सोडली असं गद्दारी करताना 40 लोकांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे. आता अजितदादांनी सगळ्याच, मला असं वाटतं जे त्यांच्यासोबत गेले त्यांनाही आणि जे त्यांच्यासोबत गेले नाहीत त्यांनाही, अशा सगळ्यांना 25 पासून ते 50 कोटीपर्यंत निधीचं वाटप जवळपास केलेलं आहे. फक्त 25 नाही आहे, 50 पर्यंत आहे. काही 1-2 जणांनी यादी दिली नाही म्हणून त्यांना मिळालं नसेल, पण त्यांनी सगळेचे सगळे जेवढे 55-56 लोक आहेत, 55 आमदार आहेत राष्ट्रवादीचे, या सगळ्यांना निधी दिलेला आहे. आणि म्हणून आता जे ओरडत होते, टाहो फोडत होते, कोल्हेकुई करत होते की आम्ही गेलो, स्वाभिमानाने गेलो, राष्ट्रवादीचं असं कसं सहन करणार, आता घ्या, आता काय बोलणार तुम्ही, आता याच्यावर उत्तर द्यावं की आता तुमचं म्हणणं काय. ह्या अँगलनी ही भूमिका मी मांडलेली. पण अजितदादांनी त्यांच्या पक्षाला जास्त निधी, त्यांच्या पक्षातल्या आमदारांना जास्त निधी देणं आणि बाकीच्यांना कमी निधी देणं, आपल्या ठाकरे गटाच्या आमदारांना निधी देण्यात आलेले का, त्याविषयी काय म्हणणं मांडलंय, कारण हे एकाच गटाला निधी अर्थमंत्र्यांनी अशा पद्धतीने दिलेलं हे कायद्याला धरून आहे. हे पहा, ठाकरे साहेबांबरोबर, उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत जे आमदार राहिलेले आहे त्यांना कोणताही निधी या वर्षभरात दिलेला नाही. अनेक ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळामध्ये सुद्धा सापत्नतेची वागणूक शिवसेनेच्या म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत राहिलेल्या आमदारांना दिली जाते. सरकारकडून जे मंजूर झालं होतं त्याची स्थगितीसुद्धा अनेक शिवसेना आमदारांची उठवलेली नाही, आणि म्हणून ही भूमिका तर चुकीची आहे. निश्चित अधिवेशनातसुद्धा हा मुद्दा मांडला जाईल, काही जण न्यायालयातसुद्धा गेलेले, आणि मला असं वाटतं तिथे जनता राहत नाही का, काय 100% लोक काय आम्हालाच मतदान करणारे होते का? तुम्हालाही मतदान करणारे होतेच ना, काही ना काही तुम्हालाही मानणारे 2-5 असतीलच ना. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं निधी वाटप करताना आम्ही म्हणत नाही चला यांना 50 दिले ना आम्हालाही 50 द्या, 40 तर द्या, 30 तर द्या, 20 तर द्या, परंतु अशा पद्धतीनं जर अशा पद्धतीनं निधीचं वाटप होत असेल तर ते अन्याय आहे. कारण आपला वैचारिक विरोध आहे, आपली व्यक्तिगत दुश्मनी कोणाकोणाची असली नाही पाहिजे असा आमचं मत आहे. जर असं ठेवत असेल तर मला वाटतं तुम्हाला उत्तर तर द्यावं लागेल. आम्ही काय लोकांना सांगतो हे देतच नाही, म्हणून लोक तुम्हाला शिव्या देतात. फक्त आमदार निधी जेवढा आहे 4-5 कोटी 5 कोटी त्याच्यावरच आहे, बाकी शिवसेनेचे आमदार हे करतात, बाकीच्या निधी तर मोठ्या प्रमाणात येतच नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. अरविंद सावंतांनी टीका करताना म्हटलंय की निरोप समारंभ आहे, तुमची काय प्रतिक्रिया? हे पहा, जी चर्चा चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा जी दिल्लीतून माहिती मिळते ती तर अशीच मिळते की एक वर्षाचा आपल्याला मुख्यमंत्री पदावर राहायचं अशा पद्धतीनं वायदा ज्याला म्हणता येईल असं ठरलेलं होतं. आता एक वर्ष आपलं संपलेलं आहे, त्यामुळं आपण घरी जावं अशा पद्धतीचं ठरलेलं आहे असं आम्ही ऐकतो दिल्लीहून, दिल्लीच्या अधिकाऱ्यांच्या गोटातून, भारतीय जनता पार्टीच्या गोटातून, पत्रकारांच्या दिल्लीच्या मोठ्या गोटातून, हेच आमच्या कानावर आलेलं आहे. आणि मला वाटतं त्याला पूरकच भूमिका राष्ट्रवादीचे लोक या महाराष्ट्रातले मांडत आहेत की अजितदादा मुख्यमंत्री होणार, आणि अजितदादा उपमुख्यमंत्री व्हायला थोडी गेले असतील ना तिकडे, उपमुख्यमंत्री ते खूप वेळ झालेले, कित्येक वेळ झाले, याच टर्ममध्ये 3rd झाले ते, त्याच्या आधी 2-4 झाले ते, त्यामुळे अजितदादा काय उपमुख्यमंत्री व्हायला थोडी गेले असतील इकडं, ते मुख्यमंत्री व्हायलाच गेले असतील. आणि म्हणून अशी चर्चा चालू आहे हे सत्य तर आपण स्वीकारलं पाहिजे. सामनामधून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे बडे नेते दिल्लीला जात होते तेव्हा संजय राऊतांची भेट घेतली होती असं रोकटोकमध्ये म्हणण्यात आलेलं आहे, यावरती काय प्रतिक्रिया? सत्य आहे. अजितदादांची इन्क्वायरी चालू आहे, कारखान्याची इन्क्वायरी चालू आहे, सगळं निघालेलं आहे बाहेर.
प्रफुल्ल पटेलांचे चालू आहे, कुठं राहतात, त्याच्या ईडीच्या खाली ऑफिस आहे, त्या बिल्डिंगचं काय काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही हवाई उड्डयन मंत्री होते त्यावेळेसचे काय काय चर्चा चालू आहे सगळ्या जगाला माहिती आहे. हसन मुश्रीफांना अटक करणार होते सगळ्यांना माहिती आहे. दिलीप वळसे पाटलांचा इथं काय इन्क्वायरी चालू आहे सगळ्या दुनियेला माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहे, हे तर सत्यच आहे ना. ह्या गोष्टी बाहेर जगायला जनतेला काही सांगू परंतु हे सत्य आहे. तुम्ही जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांना सगळ्या अधिकाऱ्याला जाऊन बघितलं तर हे आत्ता झालं नसतं तर काही जण आत्तापर्यंत जेलमध्ये राहिले असते. हसन मुश्रीफ तर 100% जेलमध्ये राहिले असते. दिलीप वळसे पाटलांचा पण जवळ वेळ येत होता, अजितदादा आमचा पण जवळ येत होता, आणि प्रफुल्ल पटेलांच्या तर गळ्यावर टांगती तलवार तर सतत आहे. आणि म्हणून या गोष्टी सत्य आहे. मोठा नेता त्यांना असं देखील म्हटलंय की आपल्याला चक्की पिसायला लागेल म्हणून आपण त्यांच्यासोबत जातोय, असा देखील दावा रोकटोक म्हणून करण्यात आलाय. अहो हाच त्याचा अर्थ आहे ना की ईडी कारवाई करणार जेलमध्ये पाठवणार म्हणजे काय, तेच चक्की पिसायला जाणं म्हणजे जेलमध्ये जाणं हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे सत्य मांडलेले सामनाने. अमित ठाकरेंची टोलनाक्यावरती उद्धटपणे वागल्यामुळे त्या टोलनाक्यावरती कर्मचाऱ्यांनी गुजर घातली आणि टोलनाका त्या ठिकाणी थोडाफार फोडण्यात आला होता, काय आपली यावरती प्रतिक्रिया? त्याच्यात काय प्रतिक्रिया द्यायची, आता त्यांचं झालेलं आहे, थांबवायला नाही पाहिजे होतं. टोलनाक्यावर जरा बघितलं पाहिजे ना सगळ्या गोष्टी. टोलनाक्यावाल्यांची मस्ती पण असलीच नाही पाहिजे ना. टोलनाक्यावाले मस्तीच करतात, दलाल लोक आहेत टोलनाक्यावरचे सगळे, सरकारमधले दलाल आहेत सगळे, आणि अशा पद्धतीनं मस्ती करत असाल तर त्यांना धुतलंच पाहिजे. देवेंद्र जी ये गलत बात कह रहे हैं. देवेंद्र जी फाइनेंस मिनिस्टर थे परसों तक, 8 दिन तक. महाराष्ट्र में 288 जो विधायक है विधानसभा के और विधान परिषद के भी जो 50-60 विधायक है जो बीजेपी के, उनको अलग प्रकार का निधि मिला है. जो शिंदे गुट के उनको अलग निधि मिला है. जो राष्ट्रवादी में पहले थे उनको अलग निधि है. जो शिवसेना में है उनको अलग निधि है. सबको अलग अलग प्रकार का निधि दिया गया है. शिवसेना जो है हम उद्धव जी ठाकरे साहब के साथ रहे, इन पे तो सब में बड़ा अन्याय हुआ है. उनको लगता है हमने आना विनती करना पैर पड़ना उनके, लेकिन ये तो हम तो स्वाभिमानी लोग हैं, जनता के लिए झगड़ते हैं. जनता को हम बोलेंगे कि ये लोग दे नहीं रहे हैं, लेकिन उन्होंने जो कहा है कि ये हमने नहीं किया ये गलत है, उन्होंने ये किया है. तो अधिवेशन में लगता है कुछ प्रूफ सामने लाएंगे? ओपन है, उन्होंने देना आंकड़े, ओपन है सब, उसमें क्या प्रूफ की क्या जरूरत है, सबको मालूम है. चलो थैंक यू. हिशोब द्यावा सभागृहात अधिवेशन चालू आहे. किंवा एखादं प्रसिद्धीपत्रक जर सभागृहात नसेल द्यायचं तर एखादं प्रसिद्धीपत्रक काढावं. समान निधी 288 आमदार आणि विधान परिषदेचे पण जे 78 जे उरलेले 58 यांना प्रत्येकाला किती निधी दिला हिशोब द्यावा. देवेंद्र फडणवीसांनी फायनान्स मिनिस्टर आपण होतात, पण आपण महाराष्ट्रातील सर्व आमदारांना, वेगवेगळ्या आमदारांना, शिवसेनेच्या आमदारांना, काँग्रेसच्या आमदारांना सापत्नतेची वागणूक दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या या आमदारांना देत होते, आता ते तुमच्याकडे आल्यानंतर त्यांना निधी दिला आहे, नाही तर यांनासुद्धा देत नव्हते. त्यामुळं आम्ही आमच्या आरोपावर ठाम आहोत, कायम आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.